नमस्कार, मी जितेंद्र राठोड थिंक जितिया यूट्यूब चॅनलवरून आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण भेटणार आहोत विज्ञान विषय शिक्षिका सुरेखा माकुडे मॅडम यांना, ज्यांची मुलाखत आज आपण घेतलेली आहे. त्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाबद्दल खूप छान पद्धतीनं असं वेगळ्या पद्धतीनं प्रायोगिक पद्धतीनं त्याच्यामध्ये आवड निर्माण करतात. त्यांच्याबद्दल जाणून आज आपल्या सर्वांना आनंदच होणार आहे. तर भेटूया माकुडे मॅडमला. नमस्कार, मी कुमारी सुरेखा माकुडे मॅडम. माझं शिक्षण MSc केमिस्ट्री BEd आणि मी सहाय्यक शिक्षिका म्हणून यशोदा माध्यमिक विद्यालय चंडिकापूर येथे कार्यरत आहे. मला विज्ञान विषयाची खूप आवड आहे. माझे छंद जर पाहिले तर ते पण विज्ञानाविषयीच आहे. विज्ञानाची खेळणी बनवणे, विज्ञान विषयक छोटे छोटे प्रयोग करणे, विद्यार्थ्यांना करून घेणे त्यांच्याकडून, त्याच्यानंतर रांगोळी काढणे, चित्र काढणे, व्यक्तिचित्र रेखाटणे, कविता करणे, गायन सुद्धा करते. मला गायनाची पण खूप आवड आहे. तर असे विविध छंद जोपासत विज्ञानाचं कार्य सतत माझं चालू असतं आणि माझ्या विद्यार्थ्यांना माझ्या या कलाछंदांचा वापर मी माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा विज्ञानामध्ये रुची आवड निर्माण करण्याकरता करते. मुलींना वैज्ञानिक ज्या रांगोळ्या असतात, हार्ट, किडनी किंवा मेंदू याच्या ज्या आकृत्या असतात, त्या आकृत्या रांगोळीच्या माध्यमातून काढून घेणे आणि त्यांना त्या कलेतून विज्ञान शिकवणे असे माझे उपक्रम चालू असतात आणि विद्यार्थी सुद्धा त्याला खूप छान प्रतिसाद देतात. मी विज्ञान अध्यापक मंडळाची जिल्हा महिला प्रतिनिधी सुद्धा आहे. विज्ञान विषयाचं आणि स्वविकास कलारसा साधू या विषयाचं तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. RSSP यूट्यूब चॅनल जे आहे आमच्या विज्ञान मंडळातर्फे चालवलं जाते, जे NMMS परीक्षा आणि NTS परीक्षा याचं मोफत मार्गदर्शन करते. त्या राज्यस्तरीय आयोजन समितीची सुद्धा मी सदस्य आहे. मला विज्ञान विषय हा खूप आवडीचा आहे. लहानपणापासूनच मला विज्ञान कसं आवडतं तर झाडांना फुलं कशी येतात, त्यांना बियाच कशा धरतात, पानांचा रंग हाच कसा, हे मला लहानपणी त्याची जिज्ञासा राहायची आणि हळूहळू या जिज्ञासेतून मला हायस्कूलला असं आठवते की मला एक खन्नक सर नावाचे शिक्षक होते. इतके चांगले होते की त्यांच्या शिकवण्यामुळेच आम्हाला विज्ञानाची गोडी निर्माण झाली. सर नेहमी शिकवताना हास्य विनोदातून त्या विषयाला समजून सांगायचे. पुस्तक कधीच वापरायचे नाही, नुसतं तोंडी तो कन्सेप्ट आम्हाला सांगायचे, नंतर प्रयोगातून दाखवायचे. जेव्हा सर सांगायचे की हा विद्यार्थ्यांनो हा जो मी तुम्हाला आज डेफिनेशन किंवा एखादा कन्सेप्ट शिकवलाय तो तुम्ही ह्या ह्या पेजवर घरी जाऊन बघा आणि त्याचा अभ्यास करा, उद्या मी विचारलं तर तुम्हाला आलं पाहिजे, तर आम्ही बघायचो की खरं सरांनी जो पेज नंबर सांगितला तोच आहे. अरे बापरे, किती हुशार आहेत सर. सरांबद्दल तर खूपच रिस्पेक्ट वाटायचा आणि आकृत्या काढण्याच्या बाबतीत सुद्धा सर आम्हाला गमतीने घ्यायचे की एखाद्या आकृतीचा अपॅरेटस जे आहे त्याला खालून जर रेष ओढली नसली तर सर लगेच म्हणायचे का ग पोरी तू धरणार का याला हातात. तर एकदम आम्ही असं घाबरायचो की अरे आपलं हे चुकलं, यानंतर अशी चूक करायला नको. सगळ्या बारीक सारीक गोष्टी सर आमच्याकडून हास्य विनोदातून करून घ्यायचे आणि म्हणूनच विज्ञानाची खूप गोडी आम्हाला लागली. त्यात 11वी 12वी मध्ये सायन्स विषयच निवडला. पुढे दुसऱ्या शिक्षणाकरता जाता आलं नाही कारण तशी आर्थिक परिस्थिती नव्हती. म्हणून मग मी नंतर BSc ला ऍडमिशन घेतली आणि BSc ला पण मला 75% मिळाले. त्यानंतर MSc करायचं होतं पण MSc ला माझी परिस्थिती नव्हती, तर मला एक झुमळे सर होते आम्हाला फिजिकल केमिस्ट्रीला, तर सर म्हणायचे की तुला कुठलीही परिस्थिती असो मला सांगायचं नाही, पण तू MSc ला ऍडमिशन घे आणि तेही केमिस्ट्रीतच, कारण केमिस्ट्रीमध्ये तुझा जो अभ्यास आहे तो खूप चांगला आहे. तर सरांच्या म्हणण्यानुसार मी MSc ला ऍडमिशन घेतली आणि खूप अभ्यास केला आणि तिथे पण मला 70% मिळाले. पण परिस्थिती अशी झाली पुन्हा की सेटनेटची प्रिपरेशन सगळे करत होते, त्या एक्झामसाठी जे निधी लागत होता तो माझ्याकडे नव्हता, त्यामुळे मी कधीच नेटची आणि सेटच्या परीक्षेचा फॉर्म भरला नाही आणि परीक्षा पण दिली नाही. मग त्यानंतर मी BEd ला ऍडमिशन घेतली आणि ते पण माझं गव्हर्नमेंटला झालंय. शासकीय अकोला गव्हर्नमेंटमध्ये मी BEd ला ऍडमिशन घेतली आणि ते पण मोफत. तर BEd झाल्यानंतर मला हायस्कूल जॉब मिळाला आणि सायन्स टीचर म्हणून मी आता कार्यरत आहे. प्रायमरी शाळेतल्या आठवणी ह्या आहेत की वर्गात हुशार असल्यामुळे नेहमी उत्तर आपण लिहायचे, मग ज्याला उत्तर पाहिजे ते एक लेखन देतो उत्तर सांग. तर अभ्यासात नेहमी पुढे होती. तेव्हा पण लहानपणीपासूनच काकाची मुलं वगैरे मला म्हणायचे तुला हे प्रश्न पाठ आहे का, तो ते उत्तर पाठ आहे का, तर मला ते टेस्ट करून बघायचे. अरे बापरे, सगळंच येते तुला, खूपच हुशार आहे. तर मला लहानपणीपासून अभ्यासाची आवड होती आणि घरच्यांनी पण तशी मला हुशार हुशार म्हणून अभ्यासात मला सवलत दिली की नाही अभ्यास कर. माझ्या आईनी भावानी मला लहानपणापासून कधीही कुठल्या कामात गुंतवलं नाही, तू फक्त अभ्यास कर. आई म्हणायची परीक्षेचे दिवस असले की तर समोरचं ताट पण मला उचलायचं कधी काम पडलं नाही,
एवढं मला सहकार्य आईनी माझ्या भावांनी केलं. त्यांचं म्हणणं होतं फक्त तू शिक आणि स्वतःच्या पायावर उभी राहा. आणि तेच स्वप्न मी त्यांचं पूर्ण केलं. ते स्वप्न पूर्ण करत असतानाच मग मी माझ्या विज्ञानाची जी आवड आहे ती खूप जोपासली आणि आज म्हणूनच मी विज्ञान क्षेत्रात खूप चांगलं काम करत आहे. वर्ग 11वीपासनं माझी एक मैत्रीण आहे उज्ज्वला सावळे, ती आणि मी आणि सोबतच आहे. इथूनपासून 11व्या वर्गापासून तर आजपर्यंत, आज आमच्या मैत्रीला जवळपास 28 वर्ष पूर्ण होतात, 28-29 वर्ष आम्ही सोबतच आहे. आणि त्या मैत्रीचा फायदा हा घेतला आहे आम्ही की आम्ही कुठलंही कार्यशाळा असो, कुठलंही ट्रेनिंग असो, कुठेही विज्ञानाचा कुठलाही कार्यक्रम असो, उपक्रम असो, त्यामध्ये आम्ही सहभाग घेतो. कुठला का होईना आमच्याकडे खारीचा वाटा कोणी दिला तर तो आम्ही उचलून घेतो. त्याचं कधी आभार प्रदर्शन असो, कधी सूत्रसंचलन असो, कधी विद्यार्थ्यांची नोंदणी असो, कुठल्याही कार्यक्रमात आम्ही विज्ञानाच्या कार्यक्रमात कधीच मागे हटत नाही. आणि आमचे जे विज्ञान मंडळाचे अध्यक्ष आहेत भास्कर सर, हे आम्हाला दोघींना पण खूप रिस्पेक्ट देतात आणि नेहमी आम्हाला काम देतात की कुठलं तरी काम यांना दिलंच पाहिजे कारण ह्या काम चांगलं करतात. मग त्यामुळे आम्हाला सरांनी असं चांगलं म्हटल्यामुळे अजून स्फूर्ती आली आणि जोश आला कामाचा. आणि मग नेहमी आम्ही सरांना, सर आता काही आहे का, पुढचं काही आहे का, अजून नियोजन काही असेल तर पुढचं सांगून द्या, तर आम्ही आधीच विचारतो. आणि त्या दोघींचा जोड असल्यामुळे आम्ही दोघी अकोल्याला जाण्यासाठी सोबत, कुठल्याही पुण्याला असो ट्रेनिंग तर तिथे जाण्यासाठी सोबत. ते सोबतीमुळे मी विज्ञानामध्ये जास्त कार्य करू शकले असं मला वाटतं. आणि एकटे जर असते तर मग मला सोबत नाही म्हणून मी मागे आले असते, परंतु ही मैत्री जी आहे इथे, ह्या विज्ञानामध्ये मैत्रीची जोड मला खूप लाभली. शालेय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारने इन्स्पायर अवॉर्ड ही योजना 2009 पासून चालू केलेली आहे. 2009 मध्ये माझा विद्यार्थी सिलेक्ट झालाच होता. मॅडम ज्या होत्या, तायडे मॅडम, त्यांचा पण, म्हणजे आमच्या दोघींचा. तर पहिला आम्ही ती प्रदर्शनी होती ती आम्ही राबवली. इन्स्पायर अवॉर्ड ही अत्यंत चांगली आणि आर्थिक लाभ देणारी, विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट असा उपक्रम भारत सरकारने राबवलेला आहे. त्यांना 10,000 रुपयाची स्कॉलरशिप देण्यात येते आणि याचा फायदा असा होतो की विद्यार्थ्यांना आपल्या खेड्यातून बाहेर निघण्याची संधी येते. इथे कुठे ही प्रदर्शनी असते तिथे विद्यार्थी एकत्र येतात, जिल्हा स्तरावर असेल तर जिल्ह्यावर, स्टेटवर असेल तर स्टेटवर, तर विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची संधी मिळते. इन्स्पायरचा एक फायदा हा आहे, जेव्हा शालेय स्तरावरच्या प्रदर्शनी होतात तेव्हा त्यामध्ये विद्यार्थ्यांना बोलण्याची जे शैली आहे त्याच्यावर त्यांना ते कट होतात खेड्यातले विद्यार्थी, कारण त्यांना इंग्लिश येत नाही किंवा बोलण्यातली फ्लुएन्सी नसते, त्यामुळे त्यांना गुण कमी पडतात आणि ते मागे फिरतात. इन्स्पायर ही इतकी छान प्रदर्शनी आहे की याच्यामध्ये काय असतं की फक्त तुमची आयडिया महत्वाची आहे, की तुम्ही काय आयडिया टाकली आहे त्याच्यामध्ये. आणि आयडिया पण अशा डे टू डे लाईफ मधल्याच हव्या, कुठलीही अशी मोठी तुम्हाला कल्पना नको किंवा खूप मोठं असं ऍप्रॅटस नको किंवा खूप मोठा प्रकल्प असा विद्यार्थ्यांना राबवायचा नाही आहे. ही जी प्रदर्शनी आहे ही वर्ग 6 ते 10 विद्यार्थ्यांसाठी आहे. 6 ते 10 5 विद्यार्थी शालेय स्तरावर निवडले जातात आणि त्यांचं रजिस्ट्रेशन केलं जाते. आणि 8 ते 10 जर शाळा असेल तर त्यामधून 3 विद्यार्थ्यांची निवड केली जाते आणि ते फॉर्म सबमिट केले जातात. NIF द्वारे ह्या आयडियांचं सॉर्टिंग होते आणि जे आयडिया चांगल्या असतात त्यांना डिस्ट्रिक्ट लेवलसाठी, प्रदर्शनीसाठी बोलवण्यात येतं आणि त्यांच्या अकाउंटवर, पर्सनल अकाउंटवर 10,000 रुपयाचा चेक येतो. ह्या ज्या 10,000 रुपयाचा विनियोग असतो त्यामध्ये त्याला डिस्ट्रिक्ट लेवलवर जायचं असते, प्रदर्शनीसाठी मॉडेलचा खर्च करायचा असतो, तिथे जर तो विद्यार्थी सिलेक्ट झाला तर त्याला स्टेटला जायचं असते, त्याच पैशातून त्याला स्टेटचा खर्च करायचा असतो आणि तिथून सुद्धा जर तो पुढे गेला तर त्याला नॅशनलचा जो भार असतो तो पण त्याच्यातच सामावलेला असतो. तर अशा प्रकारे हे 10,000 रुपये विद्यार्थ्याला त्या प्रदर्शनीला खर्च करण्यासाठी मिळतात. कधी कधी काय व्हायचं की जेव्हा 2009 मध्ये ही चालू झाली प्रदर्शनी तेव्हा ते पैसे मुख्याध्यापकांच्या अकाउंटवर यायचे. जेव्हा मुख्याध्यापकांच्या अकाउंटवर यायचे तर ते शिक्षकांना द्यायचे, मग शिक्षक विद्यार्थ्यांसाठी खर्च करायचा. ही लांब प्रोसेस व्हायची आणि कधी कुठे त्याच्यामध्ये समस्या यायच्या. तर याच्यावर तोडगा म्हणून सरकारने मग डायरेक्ट विद्यार्थ्याच्या नावावर ते चेक टाकले. गंमत अशी की विद्यार्थ्यांच्या नावावर जेव्हा पहिल्यांदा चेक टाकल्या गेले तेव्हा त्यांनी काय केलं की कोण्या विद्यार्थ्यांनी मोबाईल घेतला, कोण्या विद्यार्थ्यांनी त्याच्या पालकाला पैसे दिले तर त्यांनी बकऱ्या घेतल्या, कोणत्या पालकांनी त्याचे पैसेच खर्च करून टाकले, म्हणजे मग शाळेला प्रॉब्लेम निर्माण झाले. आता प्रदर्शनीला विद्यार्थ्याला कसं न्यायचं, ह्यामध्ये सगळ्यांना एक टेन्शन आलं की आता ही प्रदर्शनी कशी राबवायची, पैसे तर विद्यार्थ्याच्या पालकांनी घेऊन घेतले. तर मग आम्ही त्यानंतरच्या वर्षीनंतर असं ठरवलं की जेव्हा तो विद्यार्थी आपण निवडतो की याला आता इन्स्पायरसाठी फॉर्म भरायचा आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे, तेव्हा त्याला क्लासमध्ये उभं करतो आणि त्याच्यासाठी क्लॅपिंग करतो की बघा
सुरेखा हा तुमचा प्रतिनिधी आहे क्लासचा आणि याला आपल्याला NIF साठी तो आयडिया पाठवणार आहे आणि जर तो सिलेक्ट झाला तर तो तुमच्या वर्गाचा प्रतिनिधी असेल. हे पैसे त्याच्या घरच्यासाठी नाही आहेत, त्याला खर्च करायसाठी नाही आहे, ही प्रदर्शनीसाठी पैसे आहेत आणि त्यासाठी मॉडेल बनवायसाठी आहेत. ही त्याची पूर्ण मानसिकता तयार करून घेतो आणि जेव्हा तो क्लासमध्ये पूर्ण विद्यार्थ्यांच्या समोर त्याला हे जेव्हा समजते तेव्हा तो त्याचे पैसे जर पालकांनी घेण्याचा जर प्रयत्न केला तर तो त्यांना कधीच ते घेऊ देत नाही. वर्गामध्ये सांगितलं जातं की तू या विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी आहेस आणि तुला जर निवड झाली तर तू एकटा नाही, तुझा क्लास निवडला गेला असं तू समज. आणि मग त्याचे जे पैसे असतात त्याचा विनियोग जेव्हा त्याचे शिक्षक त्याच्या सोबत असतात, शिक्षक आणि विद्यार्थी मिळून ह्या प्रदर्शनीचा खर्च डिस्ट्रिक्ट किंवा सिलेक्ट झाला तर स्टेट आणि त्याच्या पुढे, तर मग हा जो खर्च आहे तर आम्ही त्या विद्यार्थ्यांना सांगून ठेवतो की याचं स्पष्टपणे सगळ्यांना हिशोब सांगण्यात येईल की किती खर्च झाला आणि कसं त्याचा आपण उपयोग घेतला पैशाचा. तर त्यामुळे त्याच्यामध्ये पारदर्शकता असते आणि त्यामुळे कुठलाही असा प्रॉब्लेम येत नाही. आजपर्यंत मी 5 वेळा NIF मध्ये माझ्या विद्यार्थ्यांच्या आयडिया सिलेक्ट झाल्या आणि 5 वेळा जी प्रदर्शनी मी सहभागी झाली त्यामध्ये 9 आयडिया म्हणजे 9 विद्यार्थी माझे उपक्रमात सहभागी झालेले आहेत आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना 10,000 रुपयाची स्कॉलरशिप मिळालेली आहे. प्रदर्शनी जी राबवली जिल्हा स्तरावरची त्यामधील 3 मॉडेल स्टेटला गेलेले आहेत. स्टेट लेवलची 3 वेळा मी विद्यार्थ्यांना उपक्रमामध्ये सहभागी केलेला आहे आणि अतिशय सुंदर असा अनुभव त्यांना मी मिळवून दिलेला आहे. तर हा उपक्रम राबवताना प्रदर्शनीचं मॉडेल कसं तयार करायचं, प्रतिकृती कशी प्रेझेंट करायची हे सगळं मी त्यांना खूप छान पद्धतीने करून घेतलेलं आहे. इन्स्पायर अवॉर्डमध्ये 2018-19 सत्रामध्ये माझ्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीयला निवड झाली आणि त्यावेळेस प्रोजेक्टचा विषय होता पीक संरक्षणाच्या विविध पद्धती. त्यामध्ये पिकाचं संरक्षण कसं करायचं तर हे त्या विद्यार्थ्याला एक अशी आयडिया आली होती की म्हणे मॅडम आमच्या शेतात खूप हरण येतात आणि कधी डुकरं येतात जे मक्याच्या पिकाला उद्ध्वस्त करून टाकतात, मग आपल्याला यापासून संरक्षण मिळवायचं आहे. तर मग त्यांनी मला फक्त सांगितलं की ही मॅडम समस्या आहे. तर त्यावेळेस मग मी त्याला सांगितलं की आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं कसं संरक्षण करू शकतो. तर एक आहे की आपण अंड्याच्या ज्या साली असतात त्या जर आपल्या शेताच्या बांधावर नेऊन जाळल्या तर त्यापासून असा पंजंट असा ओडर येतो, त्यामुळे ते जे हरण असते किंवा डुकरं असतात ते प्राणी तिथं पोहोचत नाहीत आणि आपल्या पिकाचं काही का होईना पण संरक्षण होऊ शकते. झाडावर जर आपण बॉटल टांगून ठेवल्या आणि ते एखादं त्याला मेटल असं लावलं तर ते हलते हवेनी आणि हलण्याच्या प्रोसेसमुळे काय होते की ते आवाज येतो आणि आवाजामुळे सुद्धा प्राणी घाबरतात आणि येत नाही. त्यानंतर तिसरं त्यामध्ये त्यांनी दाखवलं होतं मला, एक सांगितलं विद्यार्थ्यांनी की मॅडम माझे बाबा ना सूर्यफुलाच्या शेतात एक टप्पर म्हणतो तो त्याला ते वाजवत फिरतात शेतभर, पण मॅडम त्यांनी खूप त्रास होतो, याच्यावर काय करता येईल आपल्याला. तर मला मॅडम एक आयडिया आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर तो म्हणे की जर आपण आपल्या शेतात 4 ठिकाणी असे 4 टीप आहेत आणि ते एका दोरीने बांधून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये असं काही वाजणारं एखादं धातूचा तुकडा बांधायचा आणि एका ठिकाणाहून जर आपण असं ते ओढलं तर ऍट ए टाइम 4 ठिकाणचे ते वाजतील आणि माझ्या बाबांना तिथे जायचं काम पडणार नाही. तर मला त्याची कल्पना खूप आवडली आणि मी त्या प्रोजेक्टवर त्याच्यासोबत काम केलं आणि म्हणूनच ते प्रोजेक्ट आमचं स्टेट लेवलला आम्ही प्रदर्शनीला सहभागी झालो. जळगाव खान्देशमध्ये होती ती, त्या वर्षी ही जी प्रदर्शनी होती ती तिथे खूप छान पार पडली आणि माझ्या विद्यार्थ्याचं तिथे पुढे त्याच्यानंतर सिलेक्शन नाही झालं परंतु आम्हाला खूप छान अनुभव तिथे मिळाला. दुसरा प्रोजेक्ट 19-20 माझ्या विद्यार्थ्यांनी सादर केला स्टेट लेवल करतात, तर त्यामध्ये मानवी मूत्र हे सुद्धा खत म्हणून वापरतायत. तर यामध्ये कल्पना अशी होती की जेव्हा लहान मुलं कुंडीमध्ये येऊन सुसू करतात, मी हे पाहिलेलं होतं की ते कुंडीत सुसू करतात, मग काही दिवसपर्यंत काही फरक पडत नाही परंतु त्याच्यानंतर ते काय झाडं मरतात कंटिन्यू जर तसं केलं, आणि तेच ते लहान मुलांनी गार्डनच्या सॉइलमध्ये जर केलं तर काही होत नाही. मग ह्याच्यावर अभ्यास केला थोडा की हे कसं काय शक्य आहे, तर त्यामध्ये जर झाड मरते म्हणजे ते काहीतरी त्याला इफेक्ट होत आहे, मग जर कमी प्रमाणात असलं तर ते चांगलं होईल, तर हाच कन्सेप्ट होता. आणि मग मानवी मूत्राचा वापर आपण जर आपल्या झाडांसाठी केला किंवा शेतीसाठी केला तर तो खूप फायदेशीर होईल, हेच त्या प्रोजेक्टचं हे विशेष होतं की मानवी मूत्राचा खत म्हणून वापर. तर त्यामध्ये आज आपण पाहतो की जर मानवी मूत्र शेताला टाकतो म्हटलं तर आपल्याला थोडंसं ते ऑड वाटतं आणि कोणी ऐकायला ते तयार होणार नाही. त्यामधून आम्ही असा कन्सेप्ट
वळवला की जे ऑक्सिजनेटेड प्लांट आहेत की ऑक्सिजन देणारी जे झाडं आहेत त्यांना जर आपण हे खत दिलं तर त्यामधून युरिन मधून त्यांना नायट्रोजनयुक्त खत म्हणजे त्याच्यामध्ये युरिक ऍसिड असतं अमोनिया असतो त्याच्यानंतर नायट्रोजन पोटॅशियम सोडियम ह्यासारखे जे एलिमेंट असतात कॅल्शियम हे ते उपलब्ध होऊ शकतात युरिन मधून झाडांना आणि ते डायरेक्ट न देतात त्यासाठी काय करायचं की त्याला एक कप युरिन असेल तर त्याला 30 times डायल्यूट करून घ्यावं लागतं आणि ते जर आपण 8 दिवसातून 1 वेळा झाडाला पुरवलं तर झाड खरोखर असे छान हेल्दी बनतात आणि चांगले होतात. तर पुन्हा आपल्याला असं वाटतं की जर आपण असं युरिन जर दिलं तर ते कंटॅमिनेटेड म्हणजे दूषित असलं तर ही जर आपल्याला समस्या असेल तर त्यामध्ये सुद्धा उपाय तोडगा आम्ही शोधला की जर चुन्याची कॅल्शियम हायड्रोक्साईडची एक पिंच एक कप युरिन मध्ये एक पिंच जर आपण टाकली तर काय होतं युरिनचं जे पीएच आहे ते 12 पर्यंत जातं वाढते आणि पीएच वाढल्यामुळे त्याच्यातले जे बॅक्टेरिया असतील ते किल होतात आणि त्यामुळे ते झाडासाठी काही बाधक ठरत नाही आणि मग त्याला डायल्यूट करून झाडाला जर वापरलं तर त्यापासून कॅल्शियम फॉस्फेट सुद्धा झाडाला उपलब्ध होतं आणि झाड चांगलं वाढू शकतं. ऑक्सिजनेटेड प्लांट जे आहेत जसं स्नेक प्लांट आहे एरिका पाम ट्री आहेत एरिका पामचे सगळे जे झाड आहेत ते खूप ऑक्सिजन देतात. त्याच्यानंतर अल्वेरा असतो नीम ट्री आहे जे ऑक्सिजनेटेड प्लांट म्हणजे आपल्याला खाण्यापिण्याच्या ज्या झाडांना अजिबात टाकू नका पण फक्त ऑक्सिजनेटेड प्लांटला जर आपण हे युरिन फर्टिलायझर म्हणून वापरलं तर त्यापासून आपल्याला खूप चांगल्या रीतीने आपलं गार्डन सजवता येईल आणि त्या ऑक्सिजनचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी करता येईल आणि त्या व्यतिरिक्त जर बाहेरचे जे झाडं असतात रोड साईडचे ह्यांना पण आपण जर असं युरिन वापरलं तर त्यापासून कुठलीही त्यांना बाधा होणार नाही. उलट आपण कुठल्याही बाहेरच्या झाडाला खत नेऊन टाकत नाही मग हे जर युरिन आपण त्यांना सप्लाय केलं झाडांना पुरवलं तर आपलं जे परिसर आहे तो खरोखर सुंदर बनेल आणि नैसर्गिक जे वातावरण आहे ते निर्माण होईल आणि पर्यावरण जतन करता येईल. तर हा कन्सेप्ट आमच्या राज्यस्तरावर खरोखर आमचं कौतुक झालं की बरेच लोकांनी आम्हाला कॉमेंट्स पण दिल्या की नाही असा यूज व्हायलाच पाहिजे युरिनचा आणि ते निसर्गाला बेस्ट फ्रॉम वेस्ट राहील प्रोजेक्ट बेस्ट फ्रॉम वेस्ट ह्युमन हेअर ॲज अ बेस्ट ऑर्गॅनिक फर्टिलायझर फॉर प्लांट. म्हणजे आपण पाहतो की हे जे केस आहेत ब्युटी पार्लर किंवा जेंट्स पार्लरमध्ये आपण बघतो की रोजचे केसांचे ढीग निघतात आणि ह्या केसांचा जर बाहेर असे फेकल्या गेले तर ते गुराढोरांच्या पोटात जातात त्यामुळे त्यांना डायजेशन प्रॉब्लेम होतात. जर हे केस बाहेर जाळले प्रदूषण करतात प्रदूषित वायू बाहेर पडतात आणि जर नालीमध्ये वगैरे जर आले तर ड्रेनेज सिस्टीमला ते प्रॉब्लेम निर्माण करतात. मग अशा केसांपासून आपल्या घरगुती लेवलवर त्याला गार्डनला वापरलं तर अतिशय उत्कृष्ट खत केसांपासून निर्माण होते. एरवी तुम्ही पाहाल तर केसांना जर बाहेर फेकलं किंवा कुठे रस्त्यावर पडलेले दिसले तर ते 1 ते 1.5 वर्षापर्यंत जसेच्या तसेच राहतात त्यांचं विघटन होत नाही. ह्यावर आम्ही अभ्यास केला आमच्या विद्यार्थ्यांनी असं शोधून काढलं की जर आपण ह्या केसांना शेणामध्ये मिक्स केलं शेण माती आणि त्याला ओलावा जर दिला तर शेणामध्ये असतात किराटोनिलेटिक फंगी ते काय करतात केसांचं विघटन घडून आणतात आणि त्याच्यामधलं किराटिन प्रोटीन झाडाला उपलब्ध करून देतात म्हणजेच झाडाला अमिनो ऍसिड उपलब्ध होतात भरपूर नायट्रोजन याच्यामध्ये असतो 20% नायट्रोजन आपल्याला उपलब्ध होतो. केसांमधले इतरही जे घटक आहेत ते मातीमध्ये उपलब्ध होतात आणि झाडाला पोषण मिळतं त्यांची ग्रोथ होण्यासाठी ते बूस्टर म्हणून काम करतात. तर असे ही जे खत आपण केसांपासून 2-3 पद्धतीने वापरू शकतो. एक तर आपण शेणामध्ये केसांना डिकम्पोजिशन घडवून आणून त्याच्यापासून खत तयार करू शकतो. दुसरं केस जर डेली लाईफमध्ये आपल्या घरगुती बायांचं आपण बघतो की कंगव्यानी केस काढल्यानंतर हातात जे निघतात थोडेसे ते कुठं टाकावं आपल्याला समस्या असते ते जर आपण आपल्या कुंडीतल्या झाडाला किंवा कुठल्याही झाडाला गार्डनमध्ये जर ते केस दिले तर केसांमुळे ते जे मुळं असतात मुळांना आधार मिळतो ओलावा टिकून राहतो आणि गवत होत नाही त्याच्यामुळे केस हे झाडाला फायदेशीरच ठरतात. दुसरी आणखी एक पद्धत होती की जर आपण KOH पोटॅशियम हायड्रोक्साईडमध्ये केस विरघळतात बाकी कशात विरघळत नाही पण बेस जो आहे मिडियम तर KOH मध्ये केस विरघळतात आणि ते विरघळलेले केस मग आपण ते जे द्रवरूप फर्टिलायझर तयार झालं पोटॅशियम हायड्रोक्साईडमध्ये त्याला जर विरल केलं म्हणजे पातळ केलं आणि त्याचं जर आपण फवारा मारला किंवा डायरेक्ट मुळाला आपण दिलं झाडाच्या तर ते खूप छान वाढतं आणि ते टॉनिक सारखं झाडाला काम करतं आणि बेस्ट फ्रॉम वेस्ट म्हणजे आपल्याला कुठलीही इन्व्हेस्टमेंट करायचं नाही आहे कुठूनही असं काही महागडं नाही आहे आपल्या घरगुती लेवलवर आपण त्या झाडाला खताचं उपलब्ध करून देऊ
शकतो, खत देऊ शकतो. एनआयएफ मध्ये कोणत्या आयडिया सिलेक्ट होतात, आपल्याला कसं समजेल की आपली आयडिया कशी असावी. आपल्या डे टू डे लाईफ मध्ये ज्या समस्या येतात त्यावर आधारितच ग्रामीण भागातल्या मुलांना आपण बघतो, सहसा त्यांना असं मॉडेल म्हटलं की त्यांच्या डोक्यामध्ये येतं की खूप काहीतरी असं बनवावं लागत असेल, परंतु असं काहीही नाही. याच्यामध्ये मी जे पाहिले आहेत नॅशनल लेवलला जे मॉडेल सिलेक्ट झाले होते ते अगदी साधे साधे. आपण सगळ्यांनी स्टॅपलर बघितलं असेल, स्टॅपलर जेव्हा आपण स्टेपल करत राहतो तेव्हा जेव्हा शेवटची पिन येते तेव्हा आपल्याला समजतच नाही की आता संपणार आहे की संपली आहे. मग जेव्हा आपण करतो ती संपते तेव्हा आपण असं थोडं डिस्टर्ब होतो आणि त्याला झालं का म्हणून असं चेक करतो. एका विद्यार्थ्याचं हे लक्षात आलं असेल की हे याला जर आपण त्या टॅपलरच्या पिना टाकताना शेवटच्याला जर कलर करून ठेवलं आणि ती जर त्याच्यात टाकली तर जेव्हा शेवटची कलरवाली येते तेव्हा आपण शांत डोक्याने समजू की आता आपल्याला दुसरं टाकायचं आहे याच्यात पिन. तर हे जे अगदी साधी सोपी आयडिया होती ही तिथे सिलेक्ट झालेली होती. त्यानंतर दुसरी जी एक होती आयडिया, तर आपल्या सगळ्यांना ड्रिलिंग मशीन माहित. ड्रिलिंग मशीन जेव्हा आपण भिंतीमध्ये त्याला छिद्र पाडण्यासाठी वापरतो तेव्हा सगळीकडे धूळ उडते आणि त्या धुळीला सगळे त्रस्त होतात आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम पण होतात श्वसनाचे. तर ह्या विद्यार्थ्याचं हे लक्षात आलं की ड्रिलिंग मशीनचा जो दांडा आतमध्ये जातो आणि त्यामुळे हे धूळ निर्माण होते, तर त्यांनी एक पाईप त्याच्यात लावला आणि त्या पाईपमुळे काय झालं की ड्रिलिंग मशीन आतमध्ये जात होती तर कचरा धूळ त्या पाईपमध्ये राहत होती आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने धूळ विरहित तिथे छिद्र पाडल्या जात आणि हाच कन्सेप्ट तिथे निवडला गेला नॅशनल लेवलला. आणि मॉडेल अगदी साधं, काहीही त्याला हे नाही, फक्त पिशवीतलं आणलेलं मॉडेल. म्हणजे आपल्याला यावरून समजेल की एनआयएफला असे खूप मोठे काही प्रोजेक्ट नको आहेत, फक्त तुमचा कन्सेप्ट काय आहे आणि तो मानवाला उपयोगी कसा असेल, त्याला जे डे टू डे लाईफ मध्ये त्याचा उपयोग कसा होईल, समाज अधिक साध्या पद्धतीने कसं जीवन जगेल, ह्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या आयडिया त्यांना द्यायच्या आहेत. पुन्हा एक तुम्हाला तिसरी आयडिया सांगते की शाळेमध्ये जेव्हा पाण्याचे नळ असतात ते एका लाईन मध्ये होते आणि ते उंचावर होते, मग जेव्हा मोठे मुलं पाणी प्यायचे त्यांना सरळ पिता येत होतं, पण छोट्या मुलांना त्या नळाला हात पुरायसाठी पाय उंच करावं लागत होते. नेहमी हाच प्रॉब्लेम. तर एका विद्यार्थिनीने हे सुचवलं, हे जर नळ एक खाली असेल आणि एक वर असेल तसं झिकझॅक मोशन मध्ये जर लावलं तर ज्याची हाईट जेवढी असेल तेव्हा त्याला सहज पाणी पिता येईल, म्हणजे त्रास होणार नाही. तर ही आयडिया तिथे सिलेक्ट झाली. हे मॉडेल नॅशनल लेवलला अतिशय कौतुक वाटलं की बघा की इतक्या साध्या सोप्या आयडिया ती आपल्याला वाटणारही नाही की त्या नॅशनल लेवल पर्यंत पोहोचतात, पण खरोखर उपयोगी. ज्या विद्यार्थी हजारो विद्यार्थी त्या शाळेत असतात आणि छोटे मोठे असतात, तर छोट्यांना जो प्रॉब्लेम आला तो तिने तिथे मांडला आणि तो सिलेक्ट झाला. तर अशाच आयडिया आपल्याला याच्यात द्यायच्या असतात. आता विद्यार्थ्यांसाठी आजची जी समस्या आहे ती सर करोनामुळे तर मुलं सगळे हे गेलेले आहेत असे अभ्यासाला. हा रेग्युलरमध्ये या मोबाईलच्या दूर राहा आणि जास्तीत जास्त तुम्ही जसं पर्सनली जसं खेळ खेळा, स्टोरी सांगा, एकमेकांना सांगा किंवा ते वाचा. मोबाईलचा वापर वाचण्यासाठी करा, पण त्याच्यातून तुम्ही दुसऱ्याला शेअर करा जेणेकरून तुमचा मेमरी वाढेल. की सांगितल्याने आपली मेमरीची पॉवर वाढते, पण मुलगा काय करतो की फक्त स्वतःच बघत राहतो रात्रंदिवस त्या मोबाईलमध्ये, स्वतःच्या साठी तो गर्क झालेला आहे. परंतु त्याचं जर त्याने असा फायदा घेतला की जे मला येते ते मी माझ्या वर्गात जाऊन प्रेझेंट करतो. समजा त्याने म्युझिकचा कुठलाही फायदा घेतला असेल मोबाईलवरून तर तो म्युझिकचं प्रेझेंटेशन करेल. समजा त्याने स्टोरी वाचत असेल तो त्याचं करेल. जर त्याने एखादा मॉडेल बघितलं असेल की यूट्यूबवर मी खूप छान पाहिलं. खूप मुलांना सवय आहे की सतत यूट्यूबवर काही ना काही शोधत राहतात, पण फक्त ते शोधतात आणि एवढ्या मशनरी मोठमोठ्या बघतात पण त्याचं एक वाक्यही सांगता येत नाही की त्यांनी काय बघितलं. तर मला असं म्हणायचं आहे की त्यांनी त्याच्या तोंडातून ते दोन शब्द जर बाहेर आले तर तो खरोखर किंवा मला दुसऱ्यांना सांगण्यासाठी तरी उपयोग झाला तर त्याचा फायदा बराच होईल. पण नुसतं मान खाली घालून मोबाईलच पाहत राहिला तर त्याला मानेचा स्पॉन्डेलेसिस होईल. भविष्यात त्याला चिडचिड होणे, डोळ्याचे आजार असे प्रॉब्लेम होतील. म्हणून नुसतं मोबाईल न पाहता फक्त आवश्यक तेवढा मोबाईलचा वापर करावा. प्रॉब्लेम तर हा आहे की करोनामुळे खेड्या भागातले मुलं अभ्यासापासून दूर गेलेले आहेत आणि त्यांना जर आपण काही विचारलं तर ते साफ नकार द्यायला आजचे विद्यार्थी घाबरत नाही. आधीची पिढी आपण बघितली आहे पण असं कधी झालं नाही, पण करोना नंतरची जी पिढी आपण बघतोय ह्या विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेसाठी तुला बसायचं आहे, ह्या परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे, तो म्हणतो की नाही मला नाही करायचंय, मला येतच नाही ते. म्हणजे तो नाही म्हणायला घाबरत नाहीये. तर ही परिस्थिती का निर्माण झाली आहे, तर आता ज्या शाळा लागल्या आहेत त्याचा आता पॉझिटिव्ह रिझल्ट तर येईलच. हळूहळू
हळूहळू विद्यार्थी आपल्यामध्ये सहभागी होतील, उपक्रमांमध्ये भाग घेतील आणि आपल्याशी जुळतील. परंतु थोडा वेळ आपल्याला त्यांचा जो त्रास होत आहे की विद्यार्थी डायरेक्ट बोलतो आहे की नाही मला करायचं, नाही मला यायचं, आयडिया सांगितल्या तर त्यांना त्या कशा द्यायच्या, काय द्यायच्या, इतकं नॉलेज देऊनही तो पुन्हा म्हणतो की मला काही समजलंच नाही. तर खेडे भागामध्ये हा खूप प्रॉब्लेम शिक्षकांना फेस करावा लागत आहे. पाटेकर मॅडमनी जी कल्पना राबवली की शाला स्तरावर त्यांना विज्ञान प्रदर्शनी जी राबवायला सांगितली, कारण आतापर्यंत शाला स्तरावर नव्हत्या, आम्ही तालुक्यावर विद्यार्थ्यांना आणायचो आणि त्याच्यातले दोन विद्यार्थी निवडायचो आणि त्यांना घेऊन फक्त प्रेझेंट करायचो आणि तो आपली सांगितलेली प्रतिकृती तिथे एक्सप्लेन करायचा. परंतु आता जी शाळा लेवलवर सांगितल्यामुळे काय झालं की आपण काही का होईना त्या विद्यार्थ्याला एखादं खेळणं असेल बाबा तेच तू प्रेझेंट कर आणि ते तिथे त्याला उभं राहण्याची संधी मॅडममुळे मिळाली हे खूप चांगलं. त्यांनी आमच्या जिल्ह्यासाठी चांगलं काम केलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद मॅडम की विज्ञानासाठी तुम्ही खूप तळमळ तुमच्या मनामध्ये दिसते आणि विज्ञान विषय खरंच आज खूप आवश्यक आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये जागवण्याची जी तुमची प्रवृत्ती आहे आणि देशासाठी बाल वैज्ञानिक तयार करण्याची तुमची जी धडपड आहे ती खरंच खूप चांगली आहे आणि असेच बालवैज्ञानिक आम्ही सुद्धा तयार करू. आज आपण आमच्या चॅनलसाठी मुलाखत दिली त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद.